चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये चांगलं शतरक्षण करत तिथं पाहायला मिळतं. दोन धावा सहज रित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत आणि दोन धावींबरोबर धावफलकावरती तुम्ही पाहता 27 धावींची नोंद धावफलकावरती होते. परंतु या 27 धावा म्हणत असताना तीन गडी सुद्धा बाद झालेल्या आहेत. परंतु पाहिजे इथे परिस्थिती क्षणाक्षणांना बदलते क्रिकेटच्या. वा वेगवान चेंडू होता, स्क्वेअर कट करायचा तिथे देखील प्रयत्न फसलाय. खरं धावसंख्येला थोडस आळा घालण्याचं काम इथे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहे. रोकलं इथे फलंदाजांना बारामती सुपर किंग संघाला इथे नक्कीच रोखून धरले. परंतु पाहिजे त्यांच्याकडे देखील एक चांगली फलंदाजी इथून खरं पाठीमागे आहे. ओहो यावेळेस मिड विकेट चेंडू उंच होता आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. शुभम कधी यादीचा फटका तुम्ही बघितला, परफेक्ट मिडल ऑफ दी केला होता, बॅटचा मधोमध हा चेंडू आला आणि मिड विकेटला एक सुंदर फटका तिथे तुम्हाला पाहायला मिळाला. एक षटकार खरं तर या इनिंग मधला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्यानं तुम्ही धावफलक देखील पाहताय, पुढे जाऊन पोहोचलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक चौथ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना यावेळेस बॅटच्या आतली कड ते टेस्टनचा वेद क्लीन बोल्ट फलंदाज चौथा इथे बाद होतो. चार षटकांचा खेळ संपला, चार षटकांमध्ये 34 धावा चार गडी बाद. ही परिस्थिती पाहतो आपण बारामती सुपर किंग संघाची आहे. एक नाजूक परिस्थिती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. परंतु इथून देखील तो मार्ग पुन्हा एकदा शोधला जाईल का मोठ्या धावफलक उभा करण्यासाठी, तो प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का. खरं तर क्रिकेट म्हटलं की तुम्हाला प्रयत्नांची परिकष्ठा घ्यावी लागते, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात आणि प्रयत्न केल्यानंतरच यश तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो आणि तिथेच प्रयत्नांना यश मिळतं पाहिजे. परंतु शत्ररक्षण करणाऱ्या संघानं खूप मोठे प्रयत्न केलेत. पहिल्या चार षटकामध्ये अक्षरशः त्यांनी धावफलकाला स्पीड ब्रेकर लावलाय. चार षटक 34 धावा चार गडी बाद पाहिजे. आता पाचव्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. मला ते ड्रिंक ब्रेक होते पाडी मैदानाच्या आतमध्ये आले. षटक क्रमांक पाचला सुरुवात डॉक्टर अविनाश गावडे उजव्या हातानं. हो पहिला चेंडू फुल टॉस फ्लिकचा फटका तिथे पाहायला मिळाला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. उजवा पाय पुढे टाकत खरं तर टप्पाही पडू दिला नाही आणि फुलटा चेंडू घेतला बॅटवरती. एक चांगला फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला, सुंदर फटका होता खरं तर हा चौकार तिथे पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पालख्या हातानं ड्राईव्ह केला चेंडू. तिथे शत्ररक्षक असेल तैनात, चांगलं शत्ररक्षण आणि एक सिंगल मिळेल. धावफलक खरं तर पाहतो पुढे गेला 39 धावा धावफलकावरती. पाचवं षटक सुरू होत असताना खरं पाहिलं आपण याआधी देखील, मला वाटतं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर देखील एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. हो स्विच हिट करायचा होता तिथे, शतरक्षक मात्र समोर उभा होता. जेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय.
41 धावा आहेत धावफलकावरती, षटक क्रमांक 5 सुरू असताना. खरंतर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा धावफलक थांबवण्याचं काम झाले. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. खरंतर वारंवार तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं क्रिकेट मधला सगळ्यात लोकप्रिय फटका झालाय स्विच हिट, रिव्हर्स शिपचा फटका. परंतु तो फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे टायमिंगची खूप टायमिंगचा गरज असते. त्याचा फटक्याचा तितका अभ्यास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक लान्स करायचा होता चेंडू, फुंच उडाला आणि दिशा दाखवायची ती खरतर या चेंडूला. यष्टी रक्षकानं सुंदर झेल टिपला. फलंदाज पाचवा मैदानाच्या आतमध्ये बाद. खरं या आधी या फलंदाजानं दोन फटके रिव्हर्सशिपचे फटके खेळण्याचा प्रयत्न केले. तिसरा चेंडूवरती खरं तर दिशा दाखवायची होती, वेगवान चेंडू होता आणि कदाचित तिथे दिशा चांगल्या प्रकारे दाखवली असती तर चांगला फटका निर्माण झाला असता. परंतु थोडासा टायमिंग कमी पडला या चेंडूला आणि तिथे यष्टी रक्षकानेही कुठली चूक केली नाही, चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला देखील बाद केलं. म्हणतो षटक संपलं जाते पाचव्या क्रमांकाचा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बारामती सुपर किंग संघाचा धावफलक तुम्ही पाहताय. न्यू बॅटर डॉक्टर गणेश श्रीरामे, नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. पुन्हा बराचसा शपल ओन खेळायचा प्रयत्न. खरं षटक सहावं मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. 6व्या षटकासाठी डॉक्टर प्रवीण गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तुम्हाला पाहायला मिळते. एक शॉट धाव इथे असणार आहे. वंचाजी कळवलं एक शॉट धाव, म्हणजे जिथे दोन घेतल्या होत्या तीन घेतल्या होत्या त्यामधल्या दोन धावा मिळतील. एक शॉट आहे, धावफलक दोन न पुढे जाईल. 43 धावा तुम्ही पाहता धावफलकावरती आहे. धावा बनवण्यासाठी आपण पाहतोय बराचसा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बारामती सुपर किंग खर तर पाहतोय ते डेट चेंडू, मृत चेंडूची घोषणा मुख्य पंचांनी केली. कदा टाकला नाही तरी डेट हो, टाकला तरी डेट होतो, तरी त्याला स्थान का दिलंय. कदा ज्यावेळेस गोलंदाजाचा रनअप चुकतो किंवा फलंदाज फटका खेळण्यासाठी तयार नसतो त्यावेळेस पंच डेट चेंडूची घोषणा करतात आणि इथे देखील पंचांनी डेट चेंडू घोषित केलाय. बायस आहे. ओहो, चांगला चेंडू होता. कदा गोलंदाज अचूक टप्प्यावरती नियंत्रण आहे आज गोलंदाजांचं. तुम्ही पाहिलं की या आधीचं षटक सुद्धा खूप नियंत्रित तुम्हाला पाहायला मिळालं आणि डॉक्टर मला वाटतं प्रवीण गायकवाड देखील एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतात. मोठा फटका खरं तर या षटकात अजून तरी खेळू दिला नाही आणि आता खरं तर इथून पुढे धावेंचा वेग वाढवण्यासाठी मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. फुल टॉस होता, पायचे पॉइंटमध्ये हा फटका खेळू का डीप पॉइंटला शतरक्षक आहे. एक धावता एवढा पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी घर टॉस सोडले आणि पाहता पाहता दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. दोनही फलंदाजामध्ये जे ताळमेळ खरं तर पाहायला मिळालं आणि त्यानंतर दोन धावा मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या. ज्यावेळेस मोठाले फटके बंद होतात त्यावेळेस या धावा संघाच्या फायदेशीर ठरत आहेत. दोन धावेने आपण पाहतो धावफलक सुद्धा पुढे गेले. 45 धावा धावफलकावरती आहेत. वा, अपट बार होता. वा, गुड लेन स्पॉट वरून थोडासा उसळी देणारा चेंडू फलंदाजाला समजू दिला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पॉइंट मध्ये हा चेंडू पाय चांगला फटका खेळला होता जमिनी समांतर. एक धावत पूर्ण झाली. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपात 6वा धक्का बारामती सुपर किंग.
नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। सहावं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं। सहा षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती, सहा गडी बाद असताना सातव्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे। आणि सातव्या षटकासाठी गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्गवर। सहाव्या षटकानंतर आता सातव्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली। पहिला चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला। डॉक्टर स्वप्नील आणि डॉक्टर केशव, खरं डॉक्टर केशव आपण पाहतो बऱ्याच वेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली। ओ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जायसी गेंद निकली ती बल्ल से, मानो मोहरली की ती चरोने के लिए षटकार। डॉक्टर केशव जायभाय एक अफलातून षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। अगोदर 19 चेंडूचा सामना केलाय डॉक्टर केशव आणि 32 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात। पुन्हा एक चांगला फटका, ओ शतरक्षक उभा होता तिथे, सेल पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होतोय। कदाच शतरक्षक तिथे उभा करून ठेवला होता, कारण याआधी देखील अशा प्रकारचे फटके मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर केशवने खेळले होते आणि तिथे देखील यावेळी शतरक्षक होता तैनात, परंतु झेल मात्र होऊ शकला नाही। झेल निसटलाय, एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा मिळेल आणि एक धाव मिळाली। धावफलक आपण पाहतो पुढे, 53 धावा धावफलकावरती आहेत। सातवं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना डॉक्टर प्रवीण निरवणे आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे। बराच मोठा रनअप आपण पाहतोय आहे, अचूक गोलंदाजी खरंतर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर थोडासा प्रेशर निर्माण करण्याचं काम नक्कीच फलंदाजांनी केलेलं आहे। परफेक्ट ब्लॉक होल चेंडू होता, खांडून काढावा लागला। बॉटम हँडचा वापर केला तर किती, दुसऱ्या दावेसाठी घरटं सोडलं होतं, परंतु मला वाटतं डॉक्टर केशवन सरांनी नकार दिला आणि कळवलं एकच धाव फक्त तिथे घेतली। खरं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं खूप गरजेचं असणार आहे। ज्या फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू येत आहेत त्या ज्या फलंदाजाने आत्तापर्यंत एक चांगली फलंदाजी करत धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जमवलेल्या आहेत आणि त्या फलंदाजाकडे स्ट्राईक ठेवणं खूप महत्वाचं राहील। पुढे सरसाव हा फटका खेळला होता, चांगला चेंडू टाकला गेलाय, पाहिजे दुसऱ्या दावेसाठी घरटं सोडलंय। डेंजर एंडला फलंदाज होता, हो पे खूप खराब पैकी आली होती बॅकअपला, ती दोन शतरक्षक होते पाठीमागे, थांबवलं इकडं चेंडू। दोन धावा खरतर सहज मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या जात आहेत दोन धावेच्या मदतीने। धावफलकावरती आपण पाहतो 56 धावेची नोंद धावफलकावरती झालेली आहे। अखूट टप्प्याचा चेंडू पायचंय, शॉर्ट फाईन लेग, एक टप्पा घेईल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाण्यासाठी। सात षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला। धावफलकावरती सहा गडी बाद, 60 धावा बारामती सुपर किंग संघाच्या तुम्ही पाहताय। अंतिमचं आणि शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि पाहिजे ते अंतिमचं षटक घेऊन कोण गोलंदाज गोलंदाजी मार्गवर येणार आहे। कदाच शेवटचं षटक म्हटलं की या शेवटच्या षटकामध्ये जिथून मिळतील तिथून दावा घेण्यासाठी आता प्रयत्न नक्कीच होईल। स्लॉगोर ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमधलं हाडामारीचं षटक आपण म्हणतो, ते षटकाला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे आणि ते शेवटचं षटक पाहतोय आपण संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार आहे, कोणत्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवणार आहे। डॉक्टर किरण तायडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येईल, अंतिमचं षटक आहे।
इकडे एका बाजूने डॉक्टर केशव, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, बहरलेली फलंदाजी आहे, 22 चेंडू 39 धावा, एकमात्र फलंदाज बारामती सुपर किंग संघाचा असा आहे ज्यानं आतापर्यंत चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये बनवलेल्या आहेत. म्हणजे 6 गडी 5 झाले, एक नाजूक परिस्थिती होती, एका पाठोपाठ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाले, परंतु डॉक्टर केशव उभे राहिले आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पाहिजे आता अंतिमचा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी डॉक्टर किरण कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील. पाच स्क्वेअर लेगला फटका, पायभर येणारा चंडू, चांगला फ्लिकचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे येईल, एकच सिंगल बरोबर धावफलक 61 धावा. कदर स्ट्राईकच्या फलंदाजाला एकच काम करायचं होतं की डॉक्टर केशव यांना स्ट्राईकवरती आणून उभं करायचं होतं, कारण ते त्यांचं काम पुढे करतील, कारण आत्तापर्यंत एक चांगली फलंदाजी. खरंतर षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये एकमात्र फलंदाज असा आहे ज्याच्या बॅटमधून तुम्ही षटकार चौकार बघितलेला आहे आणि त्याला स्ट्राईकवरती आता आणून उभं करून ठेवले. पाहिजे पुढचे 5 चेंडू कशा प्रकारचे असतील. वा, यावेळेचा चेंडू परफेक्ट बॅटवर त्याला, डीप लॉंगनच्या डोक्यावरून पुन्हा एक राजेशाही षटकार. डीजे विजय आरजे. धावफलकावरती 6 धावींनी वाढ झाली, 67 धावा धावफलकावरती आहे, तर डॉक्टर केशव जाईफ आहे 23 चेंडू आणि 45 धावा. पाहिजे अर्धशतका जवळ आहे. पुढे एकदा बरासा शोपल झाला, शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेग चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. अर्धशतकापासून केवळ 1 धाव दूर डॉक्टर केशव जाईफ आहे. पैसे इथे अर्धशतक पूर्ण होईल का? हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने हा पटका होता. शतरक्षक यावेळेस तैनात आहे तिथे, 1 धाव तेवढा पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतंय. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर केशव सरांसाठी. 25 चेंडू मध्ये 51 धावींची खेळी विकेट पडल्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फलंदाजी करत संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेले. पुन्हा एक आडव्या बॅट मध्ये खेळायचा प्रयत्न होता. पाहिजे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, फेक येईल. पाहिजे तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहज पळून पूर्ण होतील. 2 धावेबरोबर धावफलक पुढे जाईल, 75 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक फायटिंग स्कोर पुन्हा एकदा उभा राहिलाय. वाटतो तर 6 विकेट गेल्यात, त्यामुळे एवढा धावफलक उभा राहणार नाही, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितनं भरला एक विस्मयकारक खेळ म्हणून या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. कधी काय होईल, क्षणाक्षणांना खेळ करत हा क्रिकेटचा खेळ बदलत जातो, परिस्थिती या खेळातली कधी बदलते हे आपण सांगू शकत नाही. हो, यावेळेस वा, आउटस्टँडिंग चेंडू सर फेकून दिला श्री मारेशे. पहिला डाव संपला, प्रथमतः फलंदाजी करत असताना बारामती सुपर किंग संघाने बनवले 80 धावा. 81 धावेंची गरज असेल आता ती सामना जिंकण्यासाठी. KRD सॉरी 81 झाले, 82 धावेंचा पाठलाग करायचा आहे. जुना चेंडू सर जमा करून घ्या. 48 चेंडू आणि 82 धावेंचा पाठलाग कसा होईल दुसऱ्या इनिंग मध्ये, त्या देखील आपल्याला पाहायचं. खरं तर एक चांगली फलंदाजी इथे डॉक्टर केशवची तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर शेवटचा जो फटका खेळणारा 360 डिग्री, ज्या प्रकारे एबी डी प्लस ज्या प्रकारे फटका खेळतो तसा फटका तुम्हाला इथे पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवरती एक षटकार, बहारदार षटकार.